आपल्यासोबत आज आहेत सिंधुदुर्ग रत्नागिरी लोकसभा मतदारसंघाचे काँग्रेसचे उमेदवार डॉक्टर निलेशजी राणे साहेब. पहिल्यांदा आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया की कशा पद्धतीने त्यांचा आज प्रचार सुरू आहे. साहेब, रणा धुमाळी निवडणुकीची लोकसभेची सुरू झालेली आहे, कशा पद्धतीने आपली प्रचार यंत्रणा काम करत आहे? पाच वर्षामध्ये प्रचार यंत्रणा म्हणजे प्रचार हा माझा काही थांबलाच नव्हता. म्हणजे मी काही जे काही गावागावात जाऊन त्यांच्या अडीअडचणी किंवा ज्या काही गावामध्ये जाऊन माझ्या काही भेटीगाठी सुरू होत्या, तर कधी पाच वर्षामध्ये मी कधी त्याच्यामध्ये गॅप येऊ दिला नाही. प्रचार यंत्रणा कशा चालल्या आहेत ते त्या आमच्या पद्धतीने पक्ष लेवलवर त्या त्या मीटिंग होत आहेत, गाव पातळीवरच्या त्या त्या बैठकी होत आहेत, पंचायत समिती वाईज, जिल्हा परिषद वाईज त्या त्या बैठकी होत आहेत. माझा दौरा असेल, साहेबांचा दौरा असेल किंवा आमच्या कुटुंबाचा कसलाही दौरा असेल, त्या तारखा त्यांना दिलेल्या आहेत आणि नियोजनबद्ध हे काम सुरू आहे. आणि हे आत्तापासून आहे, जवळपास आम्ही मला जेव्हापासून आठवतं जिल्हा परिषदाच्या निवडणुकानंतरपासून आमचा हा अशाच पद्धतीने गावनिहाय आमच्या बैठका सगळीकडे, खासदार असलो तरी सगळीकडे खासदार निधी द्यायचा मी प्रयत्न केला, 100% हा माझा निधी खर्च झाला. आणि ह्या सगळ्या पद्धतीने आता कुठल्याही गावात गेलो, सिंधुदुर्ग असेल किंवा रत्नागिरी असेल, अशी कुठे एक नवी ओळख मला सांगायची गरज पडत नाही, तर सगळीकडे जवळपास आपले कार्यकर्ते पोचत आहेत, वेगवेगळ्या समस्या त्याही ते लोकही जाणून घेत आहेत आणि म्हणून त्याच्यावर नियोजनबद्ध काम सुरू आहे, एवढं मी तुम्हाला आज ह्या निमित्ताने सांगू शकतो. संपूर्ण भारतामध्ये निवडणुकीच्या तिकिटावरून आपण मीडियामध्ये बघतोय की तिकिटासाठी मारामारी चालली, गदारोळ होते. फक्त भारतामधलं केवळ हा मतदारसंघ आहे ज्या ठिकाणी आपल्याशिवाय कोणीच इच्छुक नाही, काय नेमकं याच्यातलं गमत आहे? मला असं वाटतं काँग्रेस पक्षाने जो माझ्यावर विश्वास दाखवलेला आहे तेव्हाही दाखवला, म्हणजे तेव्हा जर तुम्हाला आठवत असेल 2009 तर दोन्ही डिस्ट्रिक्ट काँग्रेस म्हणजे जिल्हा काँग्रेसच्या बैठकीमध्ये ठरावच झाला होता आणि माझंच नाव तिकडे तेव्हाही फायनल झालं होतं. 2009 पण तेच चित्र होतं. आणि मागच्या 5 जी काही कामं केली असेल, जे काही सभागृहामध्ये माझं काय काम असेल, पक्षाने तो विचार करून की ह्याचा संपर्क चांगला आहे, बाकी सगळ्या गोष्टी आहेत, ते माझ्याबद्दल काय विचार करत असतात हे मी काय तुम्हाला सांगू शकत नाही, पण प्रामाणिकपणाने काम केलं आणि ह्या सगळ्या परिस्थितीमध्ये आज मला तर सोडा, माझ्याबरोबर स्पर्धेमध्ये कोण होते हे मला माहीत नाही, पण विरोधकांनाही उमेदवार मिळाला नाही आणि त्यांना आयात करावा लागला मुंबईतून, अशी परिस्थिती आज शिवसेनेवर आली. आणि ह्या सगळ्या परिस्थितीतून निवडणूक जरी असली तरी निवडणूक जिंकणार कोण हे सगळ्यांना माहिती आहे आणि म्हणून मला असं वाटतं की पक्ष काय विचार करून उमेदवारी देतो हे मला माहीत नाही, कारण का मी तर एक छोटा कार्यकर्ता, एक छोटा माणूस आहे, अजूनपर्यंत माझी सुरुवात झाली ना असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. पण या सगळ्या परिस्थितीतून मला फक्त काम करायचं आहे, कोण माझ्या शर्यतीत आहे किंवा नाही आहे ह्याच्यावर मी कधीच लक्ष दिलं नाही आणि प्रामाणिकपणे 5 काम केलं, पुढेही तसंच करणार. आणि म्हणून कोण माझ्या स्पर्धेत आहे की नाही हे मला माहीत नाही, पण मला काम करायचं एवढंच ह्याच अनुषंगाने मी काम करतो. सातत्याने निवडून येणाऱ्या सुरेश प्रभूंना 2009 आपण पराभूत केलं, परंतु त्यापेक्षाही एक नवखा उमेदवार तुमच्या समोर आहे, आपल्याला किती मताधिक्य अपेक्षित आहे यावेळी? त्याचं डिपॉझिट जप्त होईल अशी आम्ही तयारी केली. म्हणजे ह्या उमेदवाराला, ज्याला कोकणाची माहिती नाही, मुंबईमध्ये 2 हा उमेदवार हरला, अशा परिस्थितीमध्ये सगळ्याच गोष्टीमध्ये 2 करायची त्याला सवय आहे, म्हणून ह्यावेळेस एवढ्या मताधिक्याने त्याला हरवायचा विचारात आहे आम्ही की त्याचं डिपॉझिट एक तर जप्त होईल आणि परत तो इकडे निवडणुकीला उभा राहणार नाही याची खात्री ही त्याला मतांच्या स्वरूपामध्ये दिसेल आणि म्हणून तो पराभूत होईल ह्याच्याबद्दल काही शंका आमच्या मनामध्ये नाही, पण तो जास्तीत जास्त मताने पडला पाहिजे. आणि अशी लोकं, कोकणाचा अभ्यास नसणारे लोक, 5 ढुंकून कधी कोकणाकडे न बघणारी लोकं, विकासाच्या कुठल्याही गोष्टीमध्ये त्यांचा सहभाग नाही, ऐन निवडणुकीच्या तोंडावर ते, पण तिथे आमदारकी मिळाल्यानंतर हा माणूस इकडे दिसायला लागला, म्हणजे जोपर्यंत आमदारकी नव्हती तोपर्यंत हा माणूस इकडे दिसला नव्हता. आणि म्हणून अशी व्यक्ती, शिवीगाळ करणारी व्यक्ती,
त्याला नीट धड मराठी बोलता येत नाही, अशा व्यक्तीने दिल्लीमध्ये जाऊन हिंदी आणि इंग्रजीमध्ये सभागृहामध्ये काय बोलणार, ह्या सगळ्या गोष्टी न विचार करता शिवसेनेने उमेदवार दिला. म्हणजे आज शिवसेनेकडे उमेदवार नाही, त्यांच्याकडे कोणी असा सुशिक्षित माणूस शिल्लक राहिलेला नाही की ही जागा, ही म्हणजे लोकसभेची ही जागा, ही मोठमोठी दर्जेदार लोकं इकडे उभी राहिलीत, ती जिंकली किंवा हरली हा भाग वेगळा आहे, पण दर्जेदार उमेदवार होते. आणि हा नगरसेवकाचा पण निवडणुकीचा लायकीचा माणूस नसल्यामुळे शिवसेनेकडे आज उमेदवार नाही, हे त्यांनी मान्य केलेलं आहे. 2009 निवडणुकीमध्ये कुडाळमधील एका मेळाव्यामध्ये आपण म्हटलं होतं, जर मी या मतदारसंघातील एकाही गावामध्ये जर फिरलो नाही तर पुन्हा मात्र मत मागायला येणार नाही. पण आपण मात्र 30 20 या मतदारसंघामध्ये राहून आपला निधी खर्च केलाय, की तुम्हाला नेमकं कुटुंबाकडून कशा पद्धतीची, राणे साहेब असू दे की नितीश साहेब असू दे, ते कुटुंबाकडून कशा पद्धतीची तुम्हाला यावेळी मदत झाली? कुटुंबाची तर नेहमीच मदत असते, रोजच मदत असते. आता तो मतदारसंघ, तो जिल्हा माझ्यासाठी नवीन होता. इथे साहेब स्वतः पालकमंत्री आहेत, नितेशची ओळख अख्ख्या महाराष्ट्राला आहे, आणि काम करत असताना मला तिकडे स्वतंत्रपणे काम करायला देणं आणि मी जास्त निधी हा माझ्या मतदारसंघात कसा वापरता येईल, त्याच्यामध्ये साहेबांचा DPDCच्या माध्यमातून जे काही सहकार्य होतं, वेगवेगळ्या माध्यमातून जे काही सहकार्य होतं, मी जरी मतदारसंघात कधी रत्नागिरीत जास्त थांबलो तर नितेश आणि साहेब इकडे असायचे. आणि म्हणून माझ्या कुटुंबातील प्रत्येक माणसाचा माझ्या या 5 सहभाग राहिलेला आहे. असा एकही माझा कुटुंबामध्ये माणूस नाही ज्यांनी मला ह्या 5 सहकार्य केलं नाही, असा एकही माणूस नाही. प्रत्येक माणूस कुठल्या ना कुठल्या दिवशी कुठल्या ना कुठल्या मार्गाने माझं सहकार्यच करत आलेलं आहे. आणि म्हणून मी सगळ्याच बाबतीत मी नशीबवान आहे. आणि जसं तुम्ही म्हटलात, गावागावात मी पोचीन असं मी जे काही म्हटलं होतं, माझं म्हणणं असं होतं की माझा खासदार निधी हा मी गावागावात पोचवायचा प्रयत्न करीन. आणि इकडे ह्या जिल्ह्यामध्ये साहेब स्वतः पालकमंत्री असल्यामुळे कदाचित ते काही प्रमाणात शक्य होऊ शकलं. तिकडे अजूनही काम शिल्लक आहे करायचं रत्नागिरी जिल्ह्यामध्ये. आणि म्हणून ह्या सगळ्या 5 पुढच्या 5 आपण तेही करायचा प्रयत्न करू. कोकणचा जो सर्वे झाला लोकसभेमध्ये, त्या सर्वेमध्ये अतिशय जास्त प्रश्न विचारणारे युवा नेते म्हणून तुम्ही अग्रस्थानी राहिलात. आणि अनंत गीते मात्र रायगडचे जे खासदार आहेत, अनुभवी खासदार, त्यांचा अतिशय खाली नंबर होता. मग पहिल्यांदा आपण लोकसभेमध्ये गेल्यानंतर आपण जे काम केलेलं आहे याचं यशाचं नेमकं तुम्ही कोणाला गमत देऊ शकता? न, त्यासाठी आपलं हे काम कर्तव्य आणि आपण ज्या भागातून लोकप्रतिनिधी म्हणून निवडून गेलो त्या भागाबद्दल प्रेम पाहिजे, त्या लोकांबद्दल प्रेम पाहिजे. आपण जर सभागृहात आपल्याला लोकांनी एका विश्वासाने पाठवलं आणि तर जर तो विश्वास सार्थकही ठरला नाही, मी फक्त राणेसाहेबांचा मुलगा म्हणून तिकडे जाऊन फक्त 5 काढली आणि परत आलो, ह्या सगळ्या गोष्टीमध्ये लोकांना त्याच्यातून काय मिळालं नाही, तर मला त्या गोष्टी आमच्या कुटुंबालाही ते करायला आवडत नाही. काम घेतलं हातात तर ते 100% प्रामाणिकपणे करायचं. आता जसं तुम्ही गीतेसाहेबांचं बोललात, आता राष्ट्रीय महामार्गाचा तुम्ही प्रश्न बघितलात, राष्ट्रीय महामार्ग हा पनवेल इंदापूर आणि झारा पात्रादेवी हे 2 एकत्र सुरू झाले. अजूनही पनवेल इंदापूर अजूनपर्यंत पूर्ण झालेला नाही आहे. जर बाय रोड तुम्ही जाल आजही तर त्या परिस्थितीमध्ये तुम्ही बघाल की अजूनही पूर्ण झालेलं नाही. इकडे वाढीव एस्टिमेट 274 होती, ती मंजूर होणार रस्ता पूर्ण झालेला आहे. पुढचा टप्पा ह्या येणाऱ्या, आता तर हे झालं, येणाऱ्या या पुढच्या बजेट सेशनमध्ये किंवा पुढच्या वर्षाच्या सेशनमध्ये रत्नागिरीतून सुरू व्हावा अशी आमची मागणी आहे. कारण का लँड एक्विजिशनचे भरपूर प्रश्न तिकडे उद्भारले आहेत आपल्या रायगडमध्ये. अशा परिस्थितीमध्ये प्रामाणिकपणे काम करणं आणि कामाचा अभ्यास करणं की हे काम कुठल्या अधिकाऱ्याकडून होईल, कुठल्या टेबलावरून होईल, कुठले मंत्री काम करत आहेत, कुठले मंत्री आपल्याला सहकार्य करू शकतील. ॲडमिनिस्ट्रेशन मी साहेबांबरोबर असताना, म्हणजे 15-16 असतानापासून साहेब मंत्रिमंडळात आहेत, कुठल्या ना कुठल्या मोठ्या पदावर आहेच. रेव्हेन्यू खातं जेव्हा होतं तेव्हा तुम्ही कॉलेजमध्ये होतो, तेव्हापासून ॲडमिनिस्ट्रेशन कसं बघावं, वेगवेगळ्या मार्गातून फायली कशा जातात, विकास निधी हा कसा आणावा,
हे साहेबांकडूनच वेळोवेळी मार्गदर्शन मिळालं आणि मी डोळ्यांनी पाहिलेलं आहे. ते 8 महिने जे साहेब मुख्यमंत्री होते तेव्हाचाही काळ मी बघितला आहे आणि म्हणून विरोधी पक्ष नेते होते तेव्हाही मी काळ बघितलेलं आहे. ॲडमिनिस्ट्रेशन हे कसं हाताळावं हे प्रत्येकाची एक स्किल असते, ती साहेबांकडे आहे आणि ती आम्हाला बघायला मिळाली आणि तोच वापर आम्ही दिल्लीमध्ये जाऊन केला. आणि म्हणून हे कुठलेही प्रश्न अजूनपर्यंत भरपूर आहेत असं नाही की 100% झालेत. आणि म्हणून ह्या सगळ्या प्रश्नांना कुठेतरी योग्य दिशा देण्याचं काम ह्या 5 वर्षात झालं याचा मला आनंद आहे. दंडवतींनी कोकण रेल्वे सुरू केली त्याचं श्रेय त्यांना जातं. परंतु आपण सत्तेमध्ये असूनही सरकार विरोधी आंदोलन करून दुपदरी करण्यासाठी जे आंदोलन केलं याबद्दल काय सांगाल तुम्ही? त्याच्यामध्ये 2 मुद्दे आहेत. जे आसुर्ड्याला आंदोलन झालं ते फ्लॅग स्टेशनसाठी होतं. आपल्या कोकणामध्ये अनेक स्टेशन अनेक गावं आहेत जिथे स्टेशन नाही पण तरतूद आहे आणि त्यांच्याकडे ती नोटिफिकेशन पण आहे. असे तुम्ही जर माहिती काढलात तर अनेक ठिकाणी असं आहे की त्यांना सांगितलं आहे कोकण रेल्वेने इकडे स्टेशन होऊ शकतं पण अजूनही तिथे स्टेशन आलेलं नाही, जेव्हा की तरतूद कोकण रेल्वेच्या नोटिफिकेशनखाली झालेली आहे. जवळपास असे 27-28 आहेत. आसुर्ड्याला आम्ही जे सुरुवात केली तिकडच्या अधिकाऱ्यांना वेळोवेळी सांगू, तर कोकण रेल्वे हे एक इंडिपेंडंट बॉडी आहे आणि रेल्वे बोर्ड हा एक इंडिपेंडंट बॉडी आहे. रेल्वे बोर्ड हे हे वेळोवेळी बजेटमध्ये येत असतं. रेल्वे बजेट हा रेल्वे बोर्डाच असतो. कोकण रेल्वे हे स्वतंत्र इंडिपेंडंट इन्स्टिट्यूट आहे. ह्या सगळ्या परिस्थितीमध्ये जर तुमच्याकडे पैसा नसेल, जर तुमच्याकडे ॲडमिनिस्ट्रेटिव्ह पॉवर नसेल, तर तुम्ही पोकळ आश्वासनं देऊ नका आणि काम कसं होईल एवढंच सांगा. आता बाहेरून येणारा माणूस भानुतयाल म्हणून जी कोण व्यक्ती होती, माझं फक्त एवढंच म्हणणं आहे, ज्यांना चिपळूण आणि चिन्हाईचे फरक माहीत नव्हता अशा व्यक्तीला तुम्ही इकडे येऊन बसवला. आणि त्यानंतर आम्ही जेव्हा काय प्रश्न मांडायला जायचो तेव्हा त्यांना ते प्रश्न नेमके कळायचे नाही किंवा त्यांना समजून घ्यायचं नव्हतं अशातला भाग होता. आणि म्हणून ते डबल ट्रॅकची घोषणा आता झाली आहे, हे संचालकांनीच केली, म्हणजे हे आचारसंहितेच्या अगोदरचं काम आहे की डबल ट्रॅक होणार, आता सर्वेचं काम सुरू आहे. सत्तेमध्ये राहून करावं लागलं या गोष्टीचं कोणा कुठल्याही खासदाराला सत्ताधारी खासदाराला हे वाटणारच की सत्तेमध्ये राहून. पण मी जसं तुम्हाला सांगितलं, मी खासदार झालो आहे लोकांसाठी, पक्षाच्या तिकिटावर मी निवडून आलो पण त्या लोकांचं मी देणं लागतो, त्या लोकांसाठी शेवटपर्यंत उभं राहायचं. पदासाठी मी कधीच राजकारणात आलो नाही. मी कुठेही असलो तरी मी काही ना काहीतरी स्वतःसाठी चांगलं करू शकलो असतो असं आयुष्य माझं आहे. पण खासदार जर झालो तर लोकांसाठी काहीतरी करावं आणि प्रामाणिकपणे करावं ज्याचा उपयोग त्यांना हवा. आणि कोकण रेल्वेचा तुम्ही सगळा जर तुम्ही त्यांची वाटचाल बघा तर दक्षिणेकडे जास्त त्यांचा कल जो आहे तो दक्षिणेकडे जास्त आहे. म्हणून कोटा वाढवण्याचं काम, इथे टर्मिनस होण्याचं काम. आता अनेक इकडे लोक येतात टर्मिनसच्या कामाला पण आडवे येतात. टर्मिनस एक आलं, उद्या आपण कोच फॅक्टरीसाठी आपण मागणी करू शकतो. डायव्हर्सिफिकेशनमध्ये आपण अनेक कोचेस इकडे बनवू शकतो ज्याच्यासाठी मी खासदार निधी तिकडून आणू शकतो, म्हणजे विकास निधी हा तिकडून आणू शकतो. पण इकडच्या काही पुढाऱ्यांना ते विषय कळत नाहीत. आणि नेमकं डायव्हर्सिफिकेशन म्हणजे काय, का मडुरालाच टर्मिनस तिकडे यावं आणि त्याच्याने कोकणाला अगदी सावंतवाडीपासून कोल्हापूरपर्यंत म्हणजे वरचा भाग पश्चिम महाराष्ट्राचा भाग आणि इकडचा मुंबईचा भाग किती सोयीस्कर होईल, त्याच्याने अनेक जोड आपल्याला कशा आपण म्हणतो ना एक आपल्याला ते सर्कल कसं पूर्ण करता येईल, या सगळ्या गोष्टीमध्ये काही पुढाऱ्यांना त्याच्यातलं ध की म कळत नसल्यामुळे आज ते पण ते मडुरा टर्मिनस होणार आणि ते लवकरात लवकर होईल ह्या गोष्टीची दक्षता आम्ही घेतलेली आहे. पण या सगळ्या परिस्थितीमध्ये कोकण रेल्वेची परिस्थिती आज जी आहे ती अजून सुधारावी यासाठी मी मागच्या वेळेसही बोललो होतो की एकदा नाही 100 वेळा ट्रॅकवर उतरावं लागलं तरी चालेल. तेव्हा 4 तासासाठी बंद केले, 4 दिवसासाठी पण बंद करायची आमची तयारी आहे. मी कुठल्याही अधिकाऱ्याला मी कुठल्याही दिल्लीतल्या कुठल्याही माणसाला मी काय ऐकणार नाही. आम्हाला जे पाहिजे ते पाहिजेच. शेवटचा एक प्रश्न की आपण निवडणूक लढवतात पण राष्ट्रवादी राणेसाहेब म्हणाले की राष्ट्रवादी आता तुमच्याबरोबर ट्रॅकवर येते, की कशा पद्धतीने राष्ट्रवादी आपण ट्रॅकवर आणताय? रत्नागिरीची परिस्थिती तर अतिशय चांगली आहे. रत्नागिरीमध्ये कोण कुठलाही राष्ट्रवादीचा लीडर असेल कार्यकर्ते असतील ते आमच्या सोबतच आहेत. इकडचं काय उदाहरण असेल सावंतवाडीचं तर ते त्यांच्या प्रदेशाध्यक्षाने सांगितलं आज उद्या तेही आम्ही नीट करू. नीट झालं नाही तर मग पुढचं पुढे बघू. आजची परिस्थिती अशी आहे की प्रदेशाध्यक्षांनी त्यांच्या राष्ट्रवादीच्या त्यांनी जबाबदारी घेतली की आम्ही यांचं सावंतवाडीचं जे मॅटर आहे ते नीट करू आणि म्हणून बघूया आता ते नीट करत आहेत का नाही. मी डिपॉझिट जप्त करणार जवळपास 2 लाखाच्या आसपास होईल.
धन्यवाद साहब. आपल्यासोबत होते सिंधुदुर्ग रत्नागिरी मतदारसंघाचे खासदार निलेशजी राणे. 2009 पहिल्यांदाच युवा नेतृत्व म्हणून लोकसभेमध्ये गेल्यानंतर शासनाच्या विरोधातही लढणारे नेते म्हणून त्यांनी नाव कोकण रेल्वे असू दे किंवा इतर कोणताही मुद्दा असो चौपदरीकर असो या मुद्द्यासाठी सातत्याने लोकसभेमध्ये त्यांनी अनेक प्रश्न उपस्थित केले. यावेळी पुन्हा एकदा शिवसेनेचे उमेदवार विनायक राऊत यांच्याबरोबर ते लढतायत आणि त्यांनी निश्चित दावा केलेला आहे की सुमारे 2 ते 2.5 लाख मतं घेऊन निवडून येऊन राऊत यांचं डिपॉझिट जप्त करणार. कॅमेरामन पंकज माडेसह भरत केसरकर, लाईव्ह सिंधुदुर्ग, कणकवली.